करिअरचं टेन्शन, फॅमिलीच्या आशा अपेक्षा, रिलेशनशिप, कॉलेज, स्कूल याच्याबद्दल जर जास्तीचा विचार करत असाल तर वेलकम टू द डिप्रेशन झोन. 20-25 असं एक सर्टन एज आहे की तिथे आपल्याला सगळ्या जगाचं डिप्रेशन, सगळ्या जगाचं टेन्शन आपल्या स्वतःवर येतं आणि आपण डिप्रेशनमध्ये जायला सुरुवात करतो. तर त्याच टॉपिकवरती आपल्याला बोलायचं आहे आज. तर चला मग सुरू करूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण अगदी बघणार आहोत की 20-25 जो एज ग्रुप आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त डिप्रेशन काय आहे. तर पहिली प्रॉब्लेम म्हणजे सगळ्यात जास्त जे जनरेशन आहे ती फक्त फोकस करते आपल्या करिअरकडे. समाज असेल, फॅमिली, इवन फॅमिलीसुद्धा आपल्याला सपोर्ट करत नाही त्या एज ग्रुपमध्ये. आणि सगळेजण असं वाटतं की सगळ्यांना लवकरात लवकर सेटल होऊन आपल्या एक परिवाराला मदत करा किंवा आपल्या काही जे अपेक्षा असेल त्यांच्या घरच्याच्या पूर्ण करण्यासाठी. सो त्या आपल्याच्याने होत नाही लवकर आणि आपण ते एक प्रयत्न करत असतो, 100% देत असतो, पण ते रिझल्ट लवकर भेटत नाही. सो ते एक मेन कारण आहे. आपण आपल्या करिअरकडे फोकस करत असतो आणि ते आपले 100% प्रयत्नसुद्धा करत असूनसुद्धा तेवढं यश आपल्याला भेटत नाही. सो ते एक मेन रिझन आहे एक करिअरच्या दृष्टिकोनाने बघितलं तर. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे करिअर. करिअरमुळं खूप जास्त मुलांना डिप्रेशन वगैरे येते. सो त्याच्याविषयी जर सांगायचं झालं तर म्हणजे डिप्रेशन यायचं कारण आपलं फॅमिली आणि आपला समाजच आहे. कारण त्यांची एक अपेक्षा असते की त्यांच्या जनरेशनमध्ये 20-25 मुलं सेटल होतात. जॉब वगैरे तर त्या काळी एवढी करत नव्हते. आपल्या शेतीमध्ये शेती वगैरे सेटल करतात, आपलं काही बिझनेस असेल त्याच्यामध्ये सेटल होऊन जातात. आताची अशी जनरेशन आहे की 20-25 आपल्याला विचार करायला जातं की आपल्याला पुढं काय करायचं आहे. सो ते पण खूप जास्त प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे पण खूप जास्त लोक डिप्रेशनमध्ये जातात करिअरच्या टेन्शनमध्ये. तर आपल्याला असं एक नीच जे आपलं लक्ष असेल काहीतरी एक सिलेक्ट करायचं आणि त्याच्याविषयी आपल्याला म्हणजे त्याच्या संदर्भात आपल्याला जे प्रोग्रेस असेल ती करायची, स्टडी वगैरे असेल किंवा एखादा कोर्स असेल काहीतरी कशाची तयारी करत असेल तर ते 100% आपले त्याच्या देऊन टाकायचे. तर पहिलं म्हणजे करिअरचं टेन्शन. करिअरचं टेन्शनमुळे डिप्रेशन होतं. सो ते भाग ऑलमोस्ट 99% लोकांना तो करिअरचं टेन्शन आहे आणि ते त्याच्यामुळेच डिप्रेशन येतं. सो हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट म्हणजे फॅमिली. आता फॅमिली बऱ्याच लोकांना फॅमिली सपोर्ट करत नाही. जॉब करत असाल तुम्ही किंवा स्टुडंट असाल तर सो सगळ्यांना फॅमिली सपोर्ट करत नाही. माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे पण तरी पण आपल्याला कुठेतरी एक अशी सिच्युएशन निर्माण होते की जिथे आपल्याला फॅमिली सपोर्ट करत नाही त्या ठिकाणी काय करायचं आहे. आता आपण जर काही गोष्टी करत असाल, कोर्स असेल, स्टुडंट असाल तर काही शाळेत शाळेमध्ये कॉलेज वगैरे जात असाल तर तिथे आपले 100% द्या तुम्ही आणि कॉलेजचा डेली जा. घरी असल्यावर आपल्याला ते बहाणे वगैरे देता येतं. सो तुम्ही कॉलेजला जिथे तुम्ही कोर्स वगैरे करत असाल तिथे डेली जा. घरी असल्यावर ते आपल्याला जास्त ऐकायला भेटतं आणि आपण जास्त ओवरथिंक करतो आणि त्याच्यामुळे आपण डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. सो फॅमिलीचं एक राहतंच ते आणि डिप्रेशनचा सगळ्यात मोठा भाग फॅमिलीसुद्धा असते. सो त्याच्यामुळे फॅमिलीकडे सध्या तरी दुर्लक्ष करा. त्या ज्या गोष्टी बोलतात त्या खूप इम्पॉर्टंट असतात. सो त्या गोष्टी ऐकत जा आणि त्याच्यावरती इम्प्लिमेंट करण्यासाठी बघत जा. आपण जे डिप्रेशनसाठी जे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघत आहे तुम्ही फॅमिली मेंबरकडे, सो ते थोडं वेगळं चेंज करा. आणि घरच्याचं सहसा घरच्याचं डिप्रेशन वगैरे घ्यायचं नाही. फॅमिलीला लाईटलीच घ्या. त्यांच्या फक्त गोष्टी ऐका, ते काय म्हणतात त्या इम्पॉर्टंट गोष्टी, खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्टी असतात त्या त्याविषयी ऐकत जा. आणि जे डिप्रेशनच्या गोष्टी जर तुम्हाला वाटत असेल की यामुळे मी डिप्रेशनमध्ये जात आहे, सो ते फॅमिली डायरेक्टली सांगा की ह्या गोष्टी मला ह्या गोष्टी आवडत नाही, मी माझे 100% देत आहे काही कोणत्या पण क्षेत्रामध्ये. सो त्या ते नाही करणार ते फॅमिली मेंबर जे आपल्याला डिप्रेशन वगैरे त्या झोनमध्ये जाण्यासाठी आपल्याला एक इन्स्पायर करत आहे. कारण खूप जास्त बघत असाल तुम्ही की आपले बहीण भावंड असेल कुठे सेटल असेल तर ते आपल्याला नेहमी आपल्याला बोलत असतात की तू काय करतो आहे काय नाही. त्यांना इवन आपल्या त्यांना माहिती नसतं की आपण काय करत आहे आणि आपण कोणत्या स्ट्रगलिंग फेसमध्ये जात आहे. सो ते थोडं दुर्लक्ष करत जा फॅमिलीमध्ये. पुढचा पॉईंट म्हणजे रिलेशनशिप. सपोज तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात आणि तुम्ही रिसेंटली तुमचं ब्रेकअप झालं आणि एक तो फेस असा असतो की ते आपल्याला काही तेव्हा तरी काही आपल्याला कळत नाही की काय डिसिजन घ्यावा. तर आपण ओव्हर थिंकिंग करून डिप्रेशनमध्ये जाण्याच्या मार्गावर असतो. सो त्या टायमाला तुम्ही सपोज तुमचं रिसेंटली ब्रेकअप झालं तर प्रयत्न करा की तुमच्या मित्रांसोबत राहण्याचा. जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा खूप ओव्हर थिंकिंग करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला डिप्रेशन वगैरे येऊ शकतं. सो जेव्हा तुमचं ब्रेकअप वगैरे असं काही फेस असेल की सपोज तुम्ही एकटे तुम्ही मॅनेज करू शकत नाही तेव्हा तुमच्या फ्रेंडसोबत राहायला प्रयत्न करा. तुमच्यासोबत आणि मित्राचे ओपिनियन घ्यायचा की अशा सिच्युएशनला मी काय करावं काय नाही. सो ते तुम्हाला खूप हेल्प करीन आणि ओव्हर थिंकिंग करण्यापासून वाचू शकतं. सो रिलेशनशिपमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम असतात की ओव्हर थिंकिंग करायला लागते, खूप जास्त वेळ जातो वाया आपल्याला.
सहसा त्याच्यापासून वाचायचा प्रयत्न करायचा आणि सपोर्टिव्ह पार्टनर सापडायचा प्रयत्न करायचा की म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट वगैरे करू शकतो. रिलेशनशिपबद्दल आपण बोलायचं झालं तर खूप जास्त पॉईंट आहे, ते आपण कोणत्या तरी एखाद्या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत. आणि काही जर सजेशन वगैरे तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपण ते पण आपण ह्या समोरच्या व्हिडिओमध्ये आपण ते घेणार आहोत. सो हा एक पॉईंट झाला की रिलेशनशिपमध्ये पण आपल्याला एक डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो आपण, तर त्या गोष्टी दुर्लक्ष करायचे आणि करिअरकडे फोकस करायचं. मेन गोष्ट म्हणजे करिअर आहे, तुमचा टाईम आहे, सो तो टाईम तुम्हाला इन्व्हेस्ट कुठे करायचा हे तुमच्या हातामध्ये. नेक्स्ट पॉईंट म्हणजे स्कूल कॉलेज असेल. खूप जास्त म्हणजे काय होतं, माझ्यासारखी इंट्रोवर्ड असेल कॉलेजमध्ये स्कूलमध्ये काहीतरी असा एक इन्सिडेंट झालेला असतो की त्याच्यापासून आपल्याला म्हणजे तो इन्सिडेंट आपल्याला नको आहे तरी पण आपल्यासोबत झालेला आहे. रॅगिंग वगैरे असेल, बाकी काही गोष्टी असेल, त्याच्यापासून जर आपल्याला लांब राहायचं असेल तर जेवढे लांब राहायचं तेवढा प्रयत्न करा. जर तुम्ही त्याचे विक्टीम असाल, काहीतरी झालं असेल तुमच्यासोबत, सो ते फक्त शेअर करा तुमच्या मित्रासोबत, ते खूप हेल्प करतं. तुम्ही इंट्रोवर्ड असाल तर जास्त सोशली राहायचा प्रयत्न करा. ज्या तुम्हाला प्रॉब्लेम असेल ते मित्रासोबत शेअर करायचा प्रयत्न करा, कारण खूप जास्त मित्र जे हेल्प करतात डिप्रेशनमधून काढण्यासाठी. राहिला प्रश्न म्हणजे जे एक्स्ट्रोवर्ड असतात, एक्स्ट्रोवर्ड म्हणजे जे जास्त बोलायची सव असतात किंवा खूप जास्त सोशली ॲक्टिव्ह असतात. आपल्या वाटतं हा नेहमी खुश असतो, हा नेहमी हसत असतो, याच्यामागे काही डिप्रेशन वगैरे नाही. सो ते सरासर चुकीचं आहे. आता नेहमी आपण बघतो की जे हसतो तोच नेहमी एकट्यामध्ये रडतो, असं समजू नका की तो नेहमी खुश असतो, तो डिप्रेशन वगैरेमध्ये नाही आहे. तर त्याला हेल्प करा, जर एकट्यामध्ये असाल तर त्याच्याविषयी तुम्ही विचारा, तुझ्या लाईफमध्ये काय चालू आहे, कसं आहे, तुमची एकदम खुश आहे की नाही. तर खूप असतं सपोर्ट वगैरे कर जा मित्राला तुमच्या जवळच्या जो एक्स्ट्रोवर्ड आहे, आणि तो नेहमी तुमच्यापासून त्याच्या प्रॉब्लेम तुमच्यापासून लपवून ठेवतो. त्याच्या प्रॉब्लेम वगैरे विचारत जा आणि मित्रांना नेहमी सपोर्ट करत जा अशा सिच्युएशनमध्ये, कारण डिप्रेशन हे खूप जास्त म्हणजे खूप जास्त लास्ट लेवलचं आहे. याच्यापासून आपण कोणत्या पण झोनमध्ये जाऊ शकतो. एक तर डिप्रेशनमध्ये तुम्ही संपवू शकता आणि तुम्ही इथूनच तुम्ही ग्रो करण्यासाठी म्हणजे हे डिप्रेशन खूप जास्त तुम्हाला मोटिवेट करतं की ग्रो करण्यासाठी लाईफमध्ये, करिअर असो की बाकी कोणत्या गोष्टी असो. तर हे काही मेन पॉईंट जे डिप्रेशन रिलेटेड आहे, जे मला असं वाटतं की हे डिप्रेशनचे मेन कारण आहे डिप्रेशनमध्ये जाण्यासाठी. सो हे आपण याच्याविषयी आपण थोडीफार माहिती घेतलेली आहे. जर हा व्हिडिओ एखाद्या पॅरेंट्स वगैरे बघत असेल त्यांच्यासाठी एक संदेश द्यायचा आहे, संदेश म्हणजे एक मॅसेज द्यायचा आहे की तुमच्या मुलांच्या लाईफमध्ये काय चालू आहे, त्यांच्या प्रॉब्लेम्स काय चालू आहे, त्या थोड्या म्हणजे प्रयत्न करा की समजून घ्यायचे, कारण खूप जास्त मी मुलं बघितलेलं की घरी सांगत नाही. आता इवन मी पण सुद्धा सांगत नाही आहे आणि माझ्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम चालू आहे काय नाही, मी आईला शेअर करतो पप्पाला शेअर करत नाही. सो असे एक प्रयत्न करा की तुमच्या मुलाविषयी, मुलांच्या मुलं किंवा मुलीविषयी त्यांच्या लाईफबद्दल विचारायचा प्रयत्न करा आणि त्यांच्या लाईफमध्ये काय चालू आहे, प्रॉब्लेम असेल तर त्यांचं सोल्युशन वगैरे त्यांना देण्याचा प्रयत्न करा. नेहमी अपेक्षा ठेवणं पण चांगलं नाही तुमच्या मुलाकडून. हा अपेक्षा काही पूर्ण होत नाही आणि ते ठेवायला पण काही चुकीचं नाही त्याच्यामध्ये. मुलांकडून अपेक्षा पाहिजेच, पण एवढं पण अपेक्षा नाही की तू आजच कर आणि आता तू तुझं काहीतरी सक्सेस झालं पाहिजे. ते सक्सेस म्हणजे त्याला होण्यासाठी टाईम लागतो हे तुम्हाला कळायला पाहिजे. आणि नेहमी तुम्ही दडपण वगैरे ठेवत असाल तर ते थोडं दुर्लक्ष करा आणि हेच तुम्हाला फ्युचरमध्ये प्रॉब्लेम देऊ शकतं, हे पॅरेंट्सविषयी सांगतो मी. असे काही पॉईंट्स आहे जे असं मला पर्सनली वाटतं की डिप्रेशनमध्ये जाऊ शकते यामधून कोणी. सो हे स्पेशली व्हिडिओ स्टुडंटसाठी होता. सो असे काही 2-3 पॉईंट आहे जे याच्यामधून बरेचसे जणं डिप्रेशनमध्ये जातात आणि खूप चुकीचे पावलं उचलतात. सो डिप्रेशनमध्ये सहसा प्रयत्न करा की सोशली राहण्याचा. जेव्हा तुम्हाला डिप्रेशन फील होईल मित्राबरोबर शेअर करा आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच आपल्या कमेंट करा आणि आपण त्याचा प्रयत्न करू की सोल्युशन देण्याचा, कारण मला पण असे खूप जास्त एक्सपिरियन्स आलेले आहेत. त्याच्यामुळे मी हा एक व्हिडिओ बनवत आहे ना एक शेअर करण्याचा एक प्रयत्न करीत आहे की बाकी मुलांना तरी हेल्प करायला पाहिजे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एखाद्या इंटरेस्टिंग टॉपिकवर चर्चा करूया आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.